आमी सद्याक बर्ड वॉच जे वॉक घेता आनी मागीर बर्ड्स आमी पळोवपाक वयतात ते सायट सिंगींग आसा. वरद बाब आमचे बरोबर आसा. म्हाका सांगा, तुमी फॉरेस्ट गार्ड म्हणून हांगासर आसात आनी तुमी जायते बर्ड वॉक्स हांगासर घेतिल्ले आसा. बर्ड वॉक म्हटल्या उपरांत तयारी कशी कितें आसता? नॉर्मल जो एक साधारण मनीस जेन्ना हांगा येता तांचे खातीर कितें एडवायस तुमी दितात ऑर कितें तुमचे कडल्यान स्टार्टींग सांगलें गेलें वता? जेन्ना एक बर्ड फेस्टिवल अरेंज करता तेन्ना खूब तयारी डिपार्टमेंटाक करची पडटा. स्पेशली आमी जेन्ना फिल्डार जेन्ना बर्ड वॉकिंग म्हणजे वॉक्स दवरतात तेन्ना आमकां ट्रेल्स क्लीन करच्यो पडटात. त्या ट्रेल्साचेर आमकां सारकें म्हणजे ट्रेल्स निवळ करपाक जाय. ज्या ट्रेल्साचेर चड पक्षी आसता अशे ट्रेल आमी ज्यो नॅचरल ट्रेल्स आसता ते सोदून काडटात आनी तेचेर अशे बर्ड वॉक्स आमी अरेंज करता. आनी बर्ड फेस्टिवलाचे पयलीं आमचे प्री फेस्टिवल्स हे आसतात, एक्टिविटीज आसता. तेच्यान आमी जायते ड्रॉइंग कॉम्पिटिशन अरेंज करतात, मागीर ऑन द स्पॉट फोटोग्राफी अरेंज करतात. अशे जायते तरेची कॉम्पिटिशनां थ्रू आवट एक म्हयन्या पयलीं डिपार्टमेंट सगळे अरेंज करता. सो ते ही वॉक जेन्ना आमी घेवंक वयता एका जंगलान तेन्ना आमकां कितें सेफ्टी खातीर मेजर्स घेवचे पडटा तुमी? सेफ्टी म्हणजे मोस्ट ऑफ द टायम आमकां मातशें पांयां कडेन लक्ष दवरचें पडटा, खंयचो जिवाण्याचो बायट जावंक जायना हाचेर आमचें लक्ष दवरचें पडटा. आणि बाकीचे जे आसा ते आपले इक्विपमेंट्स घेऊन आम्ही बर्डवॉचिंगे भायर सरतात. खुबशे लोक स्पेशली बर्ड्स पळोवपाक येतात. आयज आमी बोंडला आसा. आमकां अशें बद्दल सांगलें सरांनी की एक 400+ स्पिशीज हांगासर पळोवपाक मेळटा. सो तुमी नॉर्मली हांगासर बर्ड सीन्स दितात म्हणजे बर्ड वॉक्स बीन हांगासर दिताना तुमी कितले तरेचे स्पिशीज पळयतात? हय, हांगा बोंडला वायल्ड लायफ सँच्युरी हेच्यान जायते तरेच्या तरेतरेचे पक्षी आमकां हांगा पळोवंक मेळटात आनी अशे हेच्या पयलीं बी रिकॉर्ड जाल्ले आसात. जशे सामके जे रेर जे आमकां भायर पळोवंक मेळना ते पक्षी हांगा पळोवपाक, खास करून पर्यावरण जे पक्षी प्रेमी आसा ते येतात. जशे उदाहरण दिवपाक जाल्यार मलबार ट्रॉगन आसा, मागीर ओडी के एफ आसा, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर. हाचे चडशे जे ज्यो सायटींग जातात ते चड करून बोंडलाच जातात. आनी त्यान भायर जे बाकीचे आसा पक्षी म्हणजे जे आमकां नॉर्मली आमच्या नॉर्मली जे फॉरेस्ट बर्ड्स आसात ते दिसतात, ते बी हांगा जायते प्रमाणांत आमकां बोंडला पळोवंक मेळटात. आयज जेन्ना आतां आमी वयता तेन्ना खंयचे आमी जी वाट फॉलो करपाची आसा? हांगा एक आमचे आतां आमी बर्ड फेस्टिवलाच्या निमित्तान जायत्यो आमच्यो पयलीं ज्यो ट्रेली आसा त्यो आमी मेनटेन केल्ल्यो आसा. स्पेशली आमी थ्रू आवट द इयर करताच म्हणल्यार ह्या कार्यावळीक आमी स्पेशल त्यो सारक्यो बऱ्यो मेनटेन केल्ल्यो आसा. आनी ते आतां ट्रेलीचेर आमी हांगा आमचे फाटल्यान एक ट्रेल आसा डॉर्मेट्री कडल्यान, ते ट्रेलीन आमी आतां बर्ड वॉचिंग वयतले. ओके, आमी पळोवया थंयसर सुद्दां आनी जी म्हायती आमकां थंयसरल्यान तुमी समजा एक बर्ड दिसली जाल्यार ती सुद्दां म्हायती दिवची. हय, शुअर शुअर. ओके, हांगाच्यान आमची एक्चुअल जंगलांतली ट्रेल सुरू जाता कशी कितें? हांगाच्यान म्हणजे ही आमची नॅचरल ट्रेल सारखी आनी ही आमी एवरी इयर एवरी टायम मेनटेन करता. आतां समज बर्ड वॉक आसलें नाल्यार आनी कितें स्कुलाची भुरगीं बी येयलीं न्हू जाल्यार ह्या ट्रेलीर व्हरता आमी. आनी हे ट्रेल अशी आहा की दोनूय सायडीन जंगल आहा, सो इजिली आमकां कितें स्पॉटेड जावपाक शकता. हां, ओके ओके. सो अराउंड कितले मिनटाची ट्रेल आसता ही? तशी एक मिनटां म्हणजे एक 2 किलोमिटर आसता, 3 किलोमिटर आसता, अशी 4 किलोमिटर आसता, तशी डिपेंड ऑन किलोमिटर. आनी मेनटेन करता आसतना तुमकां हांगासर जो हो सारको रस्तो मेनटेन करचो पडटा ऑर प्रॉपर बाकीच्यो सगळ्यो गोश्टी मेनटेन? रस्तो म्हणजे आतां ऑलरेडी आमी मेनटेन करून करून क्लीन जाल्लीच आहा न्हू. आनी जस्ट फक्त कितें आसता की आतां आमी वचपाक जाय जाल्यार आमी दोनूय सायडीन आमी पेंटींग करता, सो दॅट आमकां हय कळपाक जाय म्हणून. आतां अननोन सुद्दां कोण येयलो समज जाल्यार हीट नेचर ट्रेल म्हणटकच दोनूय पेंटींग केल्ले आहा सेम सारको वचूं शकता तो आनी खंय रानांत चुकपाक ना. आनी ही ट्रेल डायरेक्ट आमी क्रोकोडायल पॉयंटार भायर सरता. क्रोकोडायल पॉयंट म्हणजे? म्हणजे मोस्टली क्रोकोडायल सायटींग जाता थंय, एक तळे आसा थंय. ह्या ट्रेलीर वयताना फक्त इतलें की स्लोली वयचें पडटा, आवाज करपाक जायना. कित्याक सांग, आवाज केलो जाल्यार मागीर आमचे पक्षी बी आहा ते हय बी येता. जशें वदळ सरांनी म्हळें की एक बाबा 2 किलोमिटर 4 किलोमिटर 6 किलोमिटर अशें ट्रेल आसता. सो म्हाका दिसता जाग्या जाग्यार थकपा खातीर थकल्या उपरांत हांगासर बसपाकूय तुमचे जी वेवस्था केल्ली आसा. एक प्रश्न म्हाका विचारपाक जाय आशिल्लो तुमकां. म्हाका सांगा, आतां नॉर्मल जे लोक येतात न्ही, तुमकां आतां एज अ हांगासर वायल्ड लायफ सँच्युरी आसल्या कारणान डेली ट्रेल्स आसता काय कशें कितें आसता? जे विजिटर्स आसता न्ही ते येतात, मागीर जेका पर्सनली वचपाक जाय जे प्रोफेशनल बर्ड वॉचर्स आसता न्ही ते आपूण तिकेट काडून प्रॉपर तिकेट काडून ते वयतात, तेंचो ग्रूप वयता. पूण थोडे जशे कितें आसता की कॉलेजीस येतात, स्टुडंट्स येतात कॉलेजीचे, मागीर स्कुलाचे स्टुडंट्स येतात, मागीर तांकां कितें व्हडलें तेचो अनुभव नासता.
फॉर एग्जांपल बॉटनीचे स्टुडंट येतात, झुलॉजीचे स्टुडंट येतात, मागीर ते आमच्या जे आमचे ऑफीस असा त्याच्या प्रॉपर सँक्शन घेऊन ते येतात, मागीर थंयच्यान आमकां गायड असे येता की कॉल जाता की तांकां अटेंड करपाचे आनी तांकां ट्रेल्स बडोवपाची आनी तेंचे कितें क्वेरीज आसा ते क्लियर करपाचे. सो सकाळच्यान जे कितें घडलां हांगासर तें तुमच्या फुड्यान हाडपाचो एक बारीकसो प्रयत्न केला, म्हाका दिसता नक्की तुमकां आवडलो आसतलो आनी एट लास्ट एंड ऑफ द डे आनी एक बऱ्या पैकी आमी आयचे ह्या दिसाचो एंड म्हणपाक शकता. बर्ड वॉचिंग ट्रेल आनी एक सुंदर असो माहोलान खरेंच जंगलान आयल्या उपरांत खरेंच खूब बरें दिसता आनी खास करून जेन्ना सुकण्यांचो शेवण्यांचो आवाज आमी जेन्ना आयकता न्ही तेन्ना खरेंच खूब बरो दिसता. एंड थँक्स टू ऑल द ऑफिसर्स जे आमचे हांगासर आशिल्ले तांच्यांनी हें मेनटेन केलां, कारण हे सोपे जॉब न्ही. आणि जे डेली हांगासर ट्रेल दितात त्यांचे इन्फॉर्मेशन सगळ्या अख्खे जंगलाची किंवा शेवण्यांची आमकां हांगासर दिसता. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू तुम्ही पळयलो तुमचे जे सजेशन असं नक्की फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा आमचे कडेन सुद्धा जे आमच्या आम्ही तुमकां दाखयल्यात ताजे बद्दल सजेशन आमचे कडेन पावयात किंवा जे तुमचे सजेशन असा ते डिपार्टमेंटाक सुद्धा तुम्ही तुमच्या मेसेजीन पावयल्यार जाता. थँक्यू व्हेरी मच, देव बरें करा.